सर्वत्र स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जात आहे. राज्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा नगर परिषदेच्या वतीने चोपडा शहरातील तिरंगा चौकातून अग्निशामक गाड्यांची प्रातिनिधिक स्वरूपात रॅली काढण्यात आली. या रॅलीला तिरंगा चौकापासून प्रारंभ होऊन बस स्थानक मार्गातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामीण पोलीस स्टेशन चौक, हरेश्वर महादेव मंदिर मार्गाने चोपडा शहराच्या बायपास पर्यंत काढण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी चोपडा शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य महोत्सव साजरा करावा असे आवाहन केले. पूर्ण भारतामध्ये भारताचा स्वातंत्र्य महोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हा महोत्सव साजरा होणार आहे. आणि आज चोपडा नगरपालिकेच्या मार्फत प्रातिनिधिक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी आज आपला जो फायर फायटरचा जो स्क्वॉड आहे तर त्याची रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीमध्ये आपली 2 फायर फायटर बाईक्स, नंतर 1 छोटी फायर फायटर आणि 3 मोठा फायर फायटर यांचा समावेश आहे. माझं चोपडा शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या घरावर, प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकून हा जो स्वातंत्र्याचा जो महोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करावा. तसेच त्यांना एक आव्हान आहे की आपण हा जो कालावधी आहे महोत्सवाचा, तर आपण छोटे छोटे आपण उपक्रम घेऊन तो आपण साजरा करू शकतो. जसं आपला जो घरातील जो कचरा असतो तो ओला आणि सुका आपण घंटागाडीत टाकू शकतो, हा एक उपक्रम राबवू शकतो. प्लास्टिक पिशव्यांऐवजी आपण कापडी पिशव्यांचा वापर करू शकतो. तसेच वृक्ष लागवड करून देखील आपण हा महोत्सव जो आहे तो साजरा करू शकतो. तसेच शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयाचे आपले कॉलेजचे विद्यार्थी असतील, तर त्यांचं जे प्रशासन आहे आणि विद्यार्थी आहे त्यांना देखील माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या शाळेमार्फत, आपल्या कॉलेजमार्फत तिरंगा रॅली काढावी आणि मोठ्या उत्साहात आपला हा जो स्वातंत्र्याचा महोत्सव आहे तो साजरा करावा. पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है. ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है. इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है. इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है. अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं. इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं